चित्र चिकटवून झालेलं आहे. आपल्याकडे काही टाईल्स नाही आहे, पण आपण दरवर्षी नागोबाचं चित्र काढतो. म्हणजे आर्टिस्ट बाय आजोबा. हे पहा, हे पंगाऱ्याचं पान आहे. हे बघा, सांगितल्याप्रमाणे ही हळदीची पानं आणि ही पंगाऱ्याची पानं. चला, नैवेद्य दाखवून झालेलं आहे. तर आता घरातल्या देवांना आता नैवेद्य दाखवतोय आपण. एक, दोन, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी हर्षित चव्हाण तुमचे सहर्ष स्वागत करतो मयूर चॅनलवर. हर्षित चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे आज नागपंचमी. आज नागपंचमीच्या निमित्त मी आहे आज मालवणमध्ये. आज आमच्या घरी नागपंचमीचा सण साजरा होतोय आणि आज नागपंचमीच्या निमित्त आज पूजा कशी केली जाते, त्यानंतर नागोबाला कोणत्या नैवेद्य दाखवला जातो, हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे कोणी चॅनलला नवीन आले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. छत्रेने चित्र चिकटवून झालेलं आहे. आपल्याकडे काही टाईल्स नाही आहे, पण आपण दरवर्षी नागोबाचं चित्र काढतो. म्हणजे आर्टिस्ट बाय आजोबा. आजोबाने हे सुंदर असं चित्र काढलेलं आहे. इकडे अशा तऱ्हेने आता आपण नागोबाला आळवाच्या पानामध्ये रंगीत पानामध्ये ठेवलेलं आहे आणि पाठीमागे काढलेलं आजोबांनी चित्र आणि त्यानंतर पानाचा विडा ठेवलेला आहे. पान आणि एक विडा ठेवला आहे, सुपारी ठेवली आहे आणि त्यानंतर आता तिला आता गंध आणि हळद कुंकू लावणार आहोत. वस्त्र आणलेले आहेत, ते विड्याला घालतोय. एक त्याच्यावर एक फुल. दाना अडकायला पाहिजे वर. तशी दोन दुर्वा पाहिजेत आता इकडे. हो बस. पुन्हा गंधक लावतोय.
तिथे अगरबत्ती लावतोय आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा नागोबाची पूजा पूर्ण झालेली आहे इकडे। आता इथे नागोबाची पूजा झाल्याच्या नंतर आता आपण नवनाग ना तुका माहिती आहेत अनंत वासुकी पद्मनाभम कपालम शंखपालम धृतअटम तक्षकम कालिय। तर राजबांनी त्या नवनागांची उल्लेख केलेला आहे आणि त्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत। तर ते कशासाठी करतात काय आओ हे नवनाग आहेत नाग असल्यामुळे नवनागाची पूजा होते हा नागोबाच्या दिवशी। डोकं डोकं आहे ते डोकं ते मूर्ती आहे। आता फुल घालतोय इथे आता नागोबाची पूजा झालेली आहे आणि ते खूप सुंदररित्या अंकलांनी पूजा केली इथे पाहिलं असेल व्हिडिओमध्ये। तर इथे आता नागोबाला लागणारा नैवेद्य म्हणजे लाहे दूध आणि गोड या ठिकाणी आता ठेवलेला आहे। त्यानंतर आता नागोबाच्या पुढ्यात ठेवतोय आपण नागोबाला आता नैवेद्य दाखवतोय आपण अशा तऱ्हेने पूजा पण झालेली आहे त्यानंतर नैवेद्य पण दाखवून झालेला आहे त्यानंतर आपली नागोबाची पूजा अशा तऱ्हेने संपन्न झालेली आहे पूर्णपैकी। आणि त्यानंतर दुपारी आपण नागोबाला जेवणाचा म्हणजे नैवेद्य आपण दाखवतोय आणि चला थोडा वेळ वाट बघू आणि त्यानंतर आपण पुढे बघू। आता इथे पातोळे बनवायचं काम चालू आहे। आता ते गोलपुरी अशी करून घेते लाटून घेते तर त्यामध्ये चून टाकतोय आपण समस्त पैकी एका साईडने दाबून घ्यायचं इकडे आणि जशी आपण करंजी करतो तस करायचंय तसं करायचं ना तर त्या पानाला चिकटवायचं आणि पानात घालून हे करायचं पानात चिकटव पान कुठचे वापरतात त्याला हळदीची पानं वापरतात पंगाऱ्याची पानं वापरतात। ओके अशा तऱ्हेने किती दोन पानं दोन तऱ्हेची पानं आपण वापरू शकतो हळदीची पानं आणि पंगाऱ्याची पानं अशी वापरू शकतो आणि त्या अशा तऱ्हेने एक झालेली आहे त्यानंतर दुसरी भरायला घेतोय आपण आणि अशा तऱ्हेने आपण आती पानं हळदीची पानं कुठची असतात ते दाखवतो तुम्हाला हे बघा ही हळदीची पानं हे बघा अशी असतात ते आपल्याला ही रानातच भेटतात आणि जर कोण लावत असतील हळदीची पानं वगैरे तर आपल्या कोणाच्या घरात सुद्धा भेटू शकतात आपल्याला बागेमध्ये। हे पहा हे पंगाऱ्याचं पान आहे हे बघा सांगितल्याप्रमाणे ही हळदीची पानं आणि ही पंगाऱ्याची पानं हे बघा ह्या दोन ह्याच्यामध्ये आपण हे पातोळे आपण त्याच्यामध्ये ठेवून आपण उकडत ठेवू शकतो। छत्रीने आता पातोळी तयार झालेली आहेत आणि हे हळदीच्या पानामध्ये आणि हे करंजा टाईपमध्ये केलेले आहेत मग ते आता आपण त्या पानामध्ये टाकणार आहोत हळदीच्या पानामध्ये किंवा ह्या पानामध्ये आपण टाकणार आहोत।
ते बघा अशा तऱ्हेने आता करंजी टाइप मध्ये तयार केलेले आहेत आणि त्यानंतर इथे मम्मीने केलेले पातोळे ते बघता आता उकडत घालायचे आहेत। अशा तऱ्हेने आता पातोळे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर पंगाराच्या पानामध्ये आपण आता ते ठेवतोय। बघा ही ती पानं वाफेवरशी जाऊनर ना आता आपण खाली गरम पाणी आहे तर गरम पाणी ते शिजतंय म्हटलं तर उकळतंय आणि उकळलेले वाफावर आपण ते पातोळी शिजवणार आहोत। आता पातोळे आपले तयार झालेले आहेत आणि ते आपण आता नैवेद्याला वाढणार आहोत। 1 वाजलेत आणि 1 वाजता आपण आता नैवेद्य दाखवतोय नागोबाला आणि एक नैवेद्य दाखवतोय आपल्या गाईला आणि एक नैवेद्य आपण दाखवतोय तुळशीला आणि अशा तऱ्हेने आता 2-3 नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत आणि आपण तो तयार करतोय। मी समोर ताट पाहत आहे नागवाचा नैवेद्य आहे ते त्याला आपण ठेवलेलं आहे डाळ भात उसळ आणि पातोळे आणि मोदक केलेला आहे स्पेशल मेनू आहे। त्यानंतर हे ताट आहे ते आम्ही बाहेर आम्ही देतो त्यांना आहेत आणि त्यानंतर आहेत हे आहेत ते घरातल्या देवांना आहेत तर ते नैवेद्य आहेत। अशा तऱ्हेने हे आजचं जेवण आहे आणि त्यानंतर हे दोन आहेत ते आपण गाईला देतोय आणि अशा तऱ्हेने आपला हा नागवाचा नैवेद्य तयार झालेला आहे। तर आता आपण नैवेद्य दाखवतोय। नैवेद्य दाखवून झालेला आहे तर आता घरातल्या देवांना आता नैवेद्य दाखवतोय आपण। घरातल्या देवांना आता नैवेद्य दाखवून झालेला आहे। आपण आलोय तुळशीकडे तर तुळशीकडे तर नैवेद्य दाखवतोय। गाय इथे आलेली आहे तर गाईचा नैवेद्य आपण गाईला देतोय। तनिष्क गुड जॉब, तनिष्काने गाई बोलवली आहे। अशा तऱ्हेने आता नैवेद्य दाखवून झालेला आहे तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आपण नागोबाला घरातल्या देवाला आणि त्यानंतर तुळशीला त्यानंतर गाईला आणि त्यानंतर बाहेर आपण ज्यांना ठेवतो त्यांना आपण सर्वांना आपण नैवेद्य दाखवून झालेला आहे। त्यानंतर संध्याकाळी बरोबर 5 वाजता आपण नागोबाचं विसर्जन करणार आहोत म्हणजे नागोबाला आपल्या त्याच्या घरी आपण सोडणार आहोत म्हणजे जंगलात आपण सोडणार आहोत तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला ते बघूया आणि त्यानंतर आपण जेवून घेऊया आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आपण परत व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणजे आता फायनली आता वाजलेले आहे 5:30 आणि 5:30 वाजता आता आपण नागोबाची उत्तर पूजा करतोय आणि त्यानंतर नागोबाला तिथे त्याच्या घरी म्हणजेच जंगलामध्ये आपण सोडणार आहोत। घरातनच जावे ना ते
या झाडा खाली ठेव. जानव काढा. जानव सगळं काढा. तर नागोबाला आपण आता त्याच्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे इकडे. हो, त्यानंतर त्याकडे जानव आणि ते सगळं काढलेलं आहे, विडा आणि पाना. आणि त्यानंतर त्याला पण विसर्जन केलंय. विडा होता नागोवाकडचा, तो आपण आता विहिरीत टाकतोय. बघा, चला आता प्रसाद वाटायची वेळ झाली आहे, प्रसाद वाटूया. नमस्कार मंडळी, फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज आपण पाहिलं ते म्हणजे नागोबाची पूजा कशी केली जाते, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवलं, तो नैवेद्य कसं तयार केलं तो पण बघितलं, आणि त्यानंतर संध्याकाळी बरोबर 5:30 आपण नागोबाचं विसर्जन केलं, म्हणजेच आपण त्याला त्याच्या घरी सोडलं, म्हणजे शेतामध्ये सोडलं किंवा त्याच्या वरडामध्ये सोडलं. या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण असं नवीन व्हिडिओ, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.